शिवाजीनगर वाकडेवाडून वरून ज्या सुटणाऱ्या बसेस नगर रोडवरती नगर औरंगाबाद त्या काल संध्याकाळी बंद केल्या. काल संध्याकाळपर्यंत ते ऑपरेशन चालू होतं. पाठवलं येणाऱ्या गाड्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळं त्या जाणाऱ्याही त्या रूटवरच्या बंद ठेवलेल्या आहेत. तिथल्या पोलिसांच्या आदेशाप्रमाणे आगार व्यवस्थापकाने त्यांनी तशा सूचना प्राप्त झाल्यानंतर ते ऑपरेशन थांबवलं. त्यामध्ये औरंगाबाद इकडं आज सकाळी 8 वाजेपर्यंत नाशिक मार्गावरती वाहतूक चालू होती, ती 8 नंतर याच्यामध्ये मध्ये रस्त्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं आणि मॉब जमा होतो आहे अशी पोलिसांची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर नाशिक रूटवरचं देखील ऑपरेशन थांबवलेलं आहे. सोलापूर रूटच्या बाबतीत ही आयुक्त माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ज्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार सोलापूर मार्गावरती वाहतूक बसेस पाठवू नका, त्याप्रमाणे त्याही बसेस सकाळपासून बंद ठेवलेल्या आहेत. पणजी रूट म्हणजे त्या बसेस सकाळी गेलेल्या आहेत. दादर रूटवरती बसेस सुरू आहेत. मुंबई गोवा वगळता त्या ठिकाणी बसेस सुरू आहेत, इतर ठिकाणी बसेस सध्या बंद आहेत. जसेच पोलिसांच्या सूचना रस्त्यामधले अडथळे दूर झालेल्या बसची माहिती मिळाल्यानंतर ते परत पूर्ववत सुरू करण्यात येईल. प्रवाशांना हे सूचना आहे की प्रसारमाध्यमांच्या संपर्कातून तुम्हाला ते समजेल की केव्हा सुरू होतात आहे. लगेचच त्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा बसेस सुरू होतील आणि प्रवास करावा असं प्रवाशांना आवाहन. 725 बसेस इथून शिवाजीनगर वाकडेवाडून जातात आणि 725 येतात. आम्ही आमचा मुलगा आहे इथं, मुलाकडं आलो होतो ना, आता घरी चाललो आहे नगरवरून बाळवणीला जाणार आहे. आता इकडं मुलाकडं आलेलो होतो पण आता मुलाकडून इथं आलो आहे. इथं आल्यानंतर समजलं ना गाड्या बंद आहेत. इथं काही नाही, तिथं विचार पण ते नाही काही बोलले. मग स्पीकरवर सांगत होते ना, ते ऐकलं आणि बसलो आहे. आता इथं 5 वाजेपर्यंत वाट पाहू आणि त्याच्यानंतर परत मुलाकडं जाऊ. आम्ही वारजेवरून आलो आहे, बुलढाण्याला जायचं होतं पण इथं आल्यानंतर कळालं की बसेस रद्द झाल्यात. मग आता दिवाळी सुट्ट्यांमध्ये जाण्याचा काही पर्याय पण नाही. प्रायव्हेट जे बसेस आहेत त्यांचे पण चार्जेस खूप हाय, डबल टेबल झाले. ट्रेन वगैरे ट्रेनचे पण तिकीट्स अवेलेबल नाही आहेत वेटिंगवरती खूप. आणि प्रायव्हेट बसेसचे चार्जेस तर भयंकर खूप वाढलेत, डायरेक्ट 3-3 पट चार्जेस झाले. इथं येऊन बराच वेळ झाला आहे, तरी जवळपास 3 तास झाले. दवाखान्यासाठी आलो होतो मिसेसला घेऊन अरविंद चोपडाकडं आणि रिटर्न आता काम झालं तर चाळीसगावला जायचं होतं. बस नाही त्याच्यामुळे शांत बसावं लागलं. जवळजवळ मी सकाळी 11:30 इथं थांबलेलो. काय रे बस नाहीच म्हणतात ते, डेपोमध्ये तपास केल्यानंतर नाही म्हणतात ते. काय मराठा आरक्षणवाले एखाद्या वेळेस नुकसान करतील, दगडफेक करतील, काही नुकसान करतील, त्याच्यासाठी त्यांनी बसेस बंद केलेल्या आहे. पर्याय आता रात्री लक्झरी आहे ट्रॅव्हल्स, त्या ट्रॅव्हल्सने जाऊ मग चाळीसगावला.